व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की सबसे कातील म्हणून चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलची मंदिरात एका महिलेशी भेट झाली आहे. पुढे काय झालेलं आहे पा चॅनेलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे. गौतमीसोबत एक सेल्फी मिळावा यासाठी ही महिला धडपड करत आहे. कार्यक्रमात गर्दी आणि गोंधळ असल्याने तिच्यासोबत असलेलं बाळ रडू लागतं. बाळ रडत असताना देखील महिला गौतमीसोबत सेल्फी घेण्याचा आग्रह करते. लहान मुलांना जरीही गर्दी दिसली तरी ते रडतात आणि गोंधळ घालतात, त्यामुळे आई किंवा बाबा यांना बाहेर फिरण्यासाठी गेल्यावर स्वतःची हवी तशी हौस मौज करता येत नाही. तसंच काहीसे या महिलेसोबत घडलं असावं. व्हिडिओमध्ये दिसते की महिलेनं आपलं बाळ गौतमीच्या हातात दिलं. बाळ रडत असल्याने त्याला शांत करण्यासाठी गौतमी देखील त्याला खेळण्याचा प्रयत्न करते, शांत करण्याचा प्रयत्न करते. मात्र बाळ काही रडायचं थांबत नाही, त्यामुळे आई त्याला शांत न करता पटकन एक सेल्फी घेते आणि तिथून निघून जाते. तिथून गेल्यानंतर नक्कीच त्या बाळाच्या आईने त्याला शांत केलं असणार, मात्र एवढ्याशा गोष्टीवरून नेटकऱ्यांनी महिलेला धारेवर धरलेलं आहे. कारण एका आईने असं करणं चुकीचं आहे असे अनेक कमेंट्स आलेले आहेत.